वाटाणे नसतील, शिमला मिरची नसेल तर पावभाजी कसं करायचा हाच प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. साहित्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, 2.5 पडी तेल, 1 एव्हरेजचा पावभाजी मसाला, 1 मोठा कांदा आणि 1 मोठा टमॅटो. आता जे साहित्य बघितलं ते फोडणीसाठी होतं. आता कुकरमध्ये आपण भाज्या शिजवताना 1 लहान टमॅटो, 1 लहान कांदा, 3 ते 4 मोठे बटाटे, त्याचबरोबर थोडीशी फ्लावर, 1 पावमध्ये ही थोडी कमी असेल एवढी, हे सगळं स्वच्छ धुवून कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून झाकण लावून मंदाचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. आपल्या कुकरच्या मंदाचेवर शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊ. मी इथे कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, बारीक असा पातळ चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा आपल्याला फुल गॅसवर परतून नाही घ्यायचा, आपल्याला हा कांदा मंदाचेवर परतायचा आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते. हीच भाजी असो किंवा कोणतीही भाजी असो तर आपल्याला कांदा हा मंदाचेवरच परतून घ्यायचा आहे. कांदा 2 मिनटं परतून झाला की त्यात ठेचून घेतलेला लसूण घाला, तोही छान परतून घेऊया. लक्षात असू द्या की कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतायचा नाही, त्यामुळे भाजीला कडवत चव येऊ शकते. आता आपला कांदा परतून होतो आहे तोपर्यंत इकडे आपल्या कुकरचे शिट्टेही होत आहेत. आपला कांदा छान असा परतून झाला की त्यामध्ये 1 मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला घातला. टमॅटो घालताबरोबर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. टमॅटो छान शिजला की त्यामध्ये घरगुती मसाले घालून घेऊ. त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, सोयीनुसार मसाला घातला. आता शिजवून घेतलेल्या भाज्या ह्या छान स्मॅश करून घेऊया. आपला मसाला जो आहे तो बारीक गॅसवरच परतून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले चटणी वगैरे काहीच करपणार नाही. करपत असेल तर त्यात थोडं पाणी घाला. आता सर्व भाज्या छान स्मॅश झाल्या, यामध्ये लगेचच ठेचून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातली. साखरेमुळे भाजीला छान चव येते. यामध्ये राहिलेला जो पावभाजी मसाला होता तो घातला आणि मंद आचेवर छान उकडी काढून घेतली. उकडी काढल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर आणि तुपामुळे भाजीला खूप छान चव येते. 1 चमचा तूप किंवा बटर तुम्ही आवश्यक घाला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. कमीत कमी साहित्यात रेस्टॉरंटसारखी किंवा बाहेर ठेल्यांवर भेटते तशी पावभाजी होते, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.